असे लावलेत फीस बघितलं नाही दाखवून दिलं त्याबद्दल आभारी आहे. पण तसं लिहिलं आणि होणं हा गोष्ट वेगळी आहे. तुम्ही राजकीय परिस्थिती जर पाहिली असेल की लोक स्वखुश नाहीत, कुणी खुश नाही, जे काय राज सत्तेसाठी काय काय गोष्टी चालत असतात आपला चिंता आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांचे सर्व सहकारी जे त्यांना नेहमी जे सल्लागार देतात की कुठं ते मार्ग काढावा आणि पुढं कसं जावं हे त्यांनी सगळ्यांनी एकत्र बसायला पाहिजे. मध्ये जे आहे तुम्ही आता कार्यालय तुम्ही तुमच्या उपस्थिती जे काय कार्यालय म्हणून कामकाज करणार आहे नाही. पण मला पहिल्यांदा उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचं उद्घाटन आज झालं स्वराज्याचं. मी पूर्ण उत्तर विभागीय सगळे पदाधिकारी संपर्क प्रमुख करण गायकर सरचिटणीस डॉक्टर धनंजय जाधव या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्याचं कौतुक करतो की आज एक प्राईम जागेच्या ठिकाणी स्वराज्याच्या शाखेचं स्वराज्याच्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन झालं. आज या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक सामान्य लोकांचे प्रश्न असतील, मग ते हे राजकारणासाठी हे ऑफिस नाही, खऱ्या अर्थाने सामाजिक प्रश्न कसे सोडवता येईल आपल्या नाशिकचे आणि पूर्ण या पंचक्रोशी जिल्ह्यातील म्हणा, तर ह्याच्यासाठी हे ऑफिस उद्घाटन झालं. मला सुद्धा काही अपेक्षा नव्हती, पण करण गायकर होते ते सर्व जिल्हाध्यक्षांनी पुढाकार घेतला. केशवमामा कोसावी होते, सर्व या मंडळींनी पुढाकार घेतला आणि इथं ऑफिस प्रस्थापित केलेले. मी त्यांच्याकडे फार मोठ्या अपेक्षा या नात्याने पाहतो का नाशिक जिल्हा हा अनेक जिल्ह्यामधला माझा आवडता जिल्हा आहे आणि म्हणून इथनं चांगलं भरीव कार्य स्वराज्याचे माध्यमात व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. मला पूर्ण विश्वास आहे. असे लावले फीस बघितलं नाही दाखवून दिलं त्याबद्दल आभारी आहे. पण तसं लिहिलं आणि होणं हा गोष्ट वेगळी आहे. हा माझा डोळ्यासमोर एकच एजेंडा आहे की स्वराज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपण लोकांच्यापर्यंत पोचावं, लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काय हे दाखवण्यासाठी स्वराज्याचा प्रामुख्याने अजेंडा आहे. जे अनेक वर्षापासून जे प्रश्न प्रलंबित आहेत ते कसे सोडवता येतील आणि जे आज तुम्ही राजकीय परिस्थिती जर पाहिली असेल की लोक स्वखुश नाहीत, कुणी खुश नाही, जे काय राज सत्तेसाठी काय काय गोष्टी चालत असतात. आमचं एकच आहे की खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं, शाहू महाराजांचं, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महाराष्ट्र घडवलं होतं ते महाराष्ट्र परत एकदा पुनर्जीवित करण्यासाठी आमचा तो प्रयत्न आहे. अनेक वर्षांपासूनचा मुद्दा तुम्ही म्हणालात, अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र ज्या जारंगे पाटलांनी आंदोलन केलं त्यांना पहिल्यांदा तुम्ही जाऊन भेटलात देखील. मात्र आता त्यांनी जी मागणी केलेली आहे की OBC मधनंच मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. मी माझं जे काय भूमिका त्या बाबतीत आहे, जे काय माझं म्हणणं आहे, मी काल सविस्तर पद्धतीने माझ्या प्रेस कॉन्फरन्समधनं काल मी बोलून दाखवले आणि त्याच्यावर परत एकदा बोलणं मी काही उचित समजून तेच प्रश्न सारखे येत असतात. पण लवकर पण बाकी सगळे गोष्टी ज्या असतील ते आपण सभेत बोलू शकतो. दादा मागे घेत नाही जरांगी ऑलरेडी तो विषय मी सगळं बोललोय की भावना आणि न्यायिक हा दोन्हीचं सबमिट कसं करता येतो हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी त्यांची तब्येत सांभाळवी आणि तब्येत सांभाळत असताना सगळे निर्णय घ्यावे. उद्यापासून त्यांनी जल आणि पाणी माझी विनंती हीच आहे. देखील उपोषण केलं होतं, आता त्यांचा दिवस जर बघितला तर 11-12 दिवस होतो. म्हणून मला सुद्धा चिंता आहे आणि म्हणून त्यांनी त्यांचे सर्व सहकारी जे त्यांना नेहमी जे सल्लागार देतात की कुठं ते मार्ग काढावा आणि पुढं कसं जावं हे त्यांनी सगळ्यांनी एकत्र बसायला पाहिजे. माझ्या दृष्टिकोनातून ज्यावेळी आपण प्रश्न सोडत असतो त्यावेळी आपला जीवसुद्धा महत्त्वाचा असतो. एक जीव नाही, त्याला अनेक कनेक्टेड अनेक गोष्टी असतात. पूर्वी 49 मराठा समाजाच्या लोकांनी आत्महत्या केलेली आहे. म्हणून ह्या गोष्टीला मी समर्थन करत नाही. पण मनोज अरंगे पाटलांना मी अनेकदा भेटलो आहे, पूर्वीसुद्धा त्यांचे आमार उपोषणं मी गेलो आहे. मला पूर्ण विश्वास आहे आणि समाजाचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की ते चांगल्या पद्धतीने विचार विनय करून ते निर्णय घेतील. मराठा समाजाने सरकारने सुद्धा मी काल बोलल्याप्रमाणे जर टिकणारं आरक्षण जे काय तुम्हाला द्यायचं आहे ते तुम्ही विचारपूर्वक द्यावं. ओके.